एवढी कायदेशीर आहे ना, कोर्टात आहे ना त्या गोष्टी, मग आपण का बोलावं? आपल्याला अथॉरिटी आहे का ती बोलायला? तुमच्या चौकशा कोण करणार? तुमचे हिशोब कोण पाहणार? हे आप मुझसे पंगा मत लेना, मैं देखता हूँ, मैं नंगा आदमी हूँ, मैं शिवसैनिक हूँ बालासाहेब ठाकरे का। आपण मानसोपचार रुग्णांच्या तज्ञांना जरूर भेटा, सायकॉट्रिस्टशी आपल्याला वेळ आली, गरज वाटते की काय अशी वेळ आलेली आहे। ते सोडून द्या, 100 वेळा आला असेल मला काय किंमत नाही, 100 वेळा आला असेल। मी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे। माझ्याकडे, मी मागे सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे, 120, आणि त्या फिट केस ईडीसाठी आहेत। ईडी त्यांच्यावरती काय कारवाई करते हे मला पाहायचं आहे, त्यानंतर माझ्या पत्नीचं चौकशीला पाठवायचं की नाही ते मी पाहिन। राऊत साहेबांना नोटीस मिळाल्यापासून ज्या पद्धतीचं बोलणं आणि लिखाण ते करतायत, मनापासून त्यांना असं वाटतं मैत्रीत एक सल्ला जरूर द्यावा की आपण मानसोपचार रुग्णांच्या तज्ञांना जरूर भेटा, सायकॉट्रिस्टशी आपल्याला वेळ आली, गरज वाटते की काय अशी वेळ आलेली आहे, आपण त्यांचा सल्ला जरूर घ्या। आम्हाला तुमची खरंच चिंता आहे, आपण या पद्धतीने मानसोपचार रुग्णांचे तज्ज्ञ जे आहेत त्यांचा जरूर विचार करा, आणि महापालिकेने आता प्रभादेवी जवळ तर नक्कीच एक सायकॉट्रिस्ट किंवा मानसोपचार रुग्ण तज्ज्ञाचं कार्यालय खोला।